शंकेश्वर दुर्ग विहार प्रतिष्ठान वल्लभगड कडून हुक्केरी तालुक्यातील वल्लभगडावर दुर्गोत्सव मोठ्या उत्साहात साजरा. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील दुर्ग विहार प्रतिष्ठान तर्फे किल्ले वल्लभगडावर विजयादशमी दसरा निमित्त विजय दुर्गोत्सव साजरा करण्यात आले. पूर्वीच्या काळात आधी तोरण गडाला बांधले जायचे, मग घराला बांधण्यात येत असे. हीच आपली परंपरा जोपासण्याचे कार्य दुर्गवीर प्रतिष्ठान करत असते. दुर्गवीर प्रतिष्ठान वल्लभगडावर गेली 6 वर्ष श्रमदान मोहीम राबविण्यात येत आहे, तसेच गडावर आपले पारंपरिक सण साजरे करत असते. यंदाच्या विजयदशमी दसरा निमित्त वल्लभगडावर 6वे विजय दुर्गोत्सव साजरा करण्यात आले. सणाचं औचित्य साधून वल्लभगडाचा मुख्य दरवाजा व बुरुज झेंडू फुलांच्या माळांनी सजवण्यात आले होते व गडाच्या दरवाजाला तोरण बांधण्यात आले. वल्लभगड दुर्गा माता दौडचे सांगता कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त ग्रामदेवी हरिद्रा देवीचे पूजन करून धर्मवीर संभाजी महाराज चौकातून आदर्श युवक मंडळ लेझिम पथक व वाद्य सोबत निघालेली दुर्गा माता दौड गावातील मुख्य मार्गातून वल्लभगड गडदेवता श्री मरगुबाई मंदिरापर्यंत आले. श्री गजानन साळुंके व शुभांगी साळुंके यांच्या हस्ते वल्लभगड गडदैवत श्री मरगुबाई देवीची ओटी भरण्यात आली. त्यानंतर दौड वल्लभगडाच्या मुख्य दरवाजाला येतात. श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, जगज्योती श्री बसवेश्वर महाराज की जय, वीराराणी कित्तूर चन्नम्माजी की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय, भगवा ध्वज की जय या घोषणांनी संपूर्ण गड दुमदुमला. त्यानंतर राजेंद्र पाटील व पवन पाटील यांच्या हस्ते गडपूजन करण्यात आले. गडावर 100 मशाली प्रकाशित संपूर्ण गड शिवकाळाचे अनुभूती देत होता. सणानिमित्त गडावर गोंधळीचा जागर करण्यात आला. गडावर दुर्गावीर प्रतिष्ठानाचे कार्यकर्ते, वल्लभगड वेब पोर्टल समितीचे कार्यकर्ते, वल्लभगड संकेश्वर आणि परिसरातील हिंदू बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. सदर नियोजन दुर्गावीर प्रतिष्ठान वल्लभगड संकेश्वरकडून करण्यात आले होते. पंच न्यूजसाठी शंकेश्वरमधून रवी खोत.